महाराष्ट्र नवनिर्माण सेना में आज उत्तर भारतीय लोगों का प्रवेश कहीं न कहीं महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचाने जैसा है। आज अविनाश जाधव के नेतृत्व में कई सारे महिलाओं पुरुषों ने खासकर उत्तर भारतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना में शामिल हो गए, वो भी कृष्ण कुंज मनसे प्रमुख राज ठाकरे की उपस्थिति में। राज ठाकरे ने कईयों को शामिल कराया है, वो भी संख्या हजारों में थी। बताया ये भी जा रहा है कि हिंदुत्व के मुद्दे पर जब से राम मंदिर वाला मुद्दा और हिंदुत्व का मुद्दा प्रचंड हुआ है, तब से एमएनएस के तरफ कई लोगों की मानसिकता बदल सी गई है। अविनाश जाधव जो पालघर और थाने जिले के प्रमुख हैं, उनके नेतृत्व में आज हजारों लोगों ने मनसे में प्रवेश लिया और प्रवेश का नजारा देखने ही वाला था। हर तरफ जयघोष के नारे और भगवा झंडा दिखाई दे रहा था। इस बीच में महिलाओं ने जिस प्रकार से उत्साह नजर आया, वो भी देखने वाली बात थी। देखिए ये पूरी वीडियो और समझिए किस प्रकार का जबरदस्त उत्साह महिला और पुरुष कार्यकर्ताओं में नजर आया। राजकीय परिस्थिति पोकळी तयार झालेली आहे। ठाकूर कुटुंबियांच्या बाबतीत असेल, बहुजनच्या विषयी असलेली नाराजी असेल, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबद्दल असलेली नाराजी असेल, या सगळ्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लोकांचा पाहणारा कौल, आम्ही केलेले वसई विरारमधली आंदोलनं, म्हणजे त्या आयुक्तांच्या विरोधातलं असेल, तिथल्या पाण्याच्या प्रश्नावर असेल, विविध प्रश्नांवर आम्ही सातत्याने वसई विरारमध्ये आंदोलन करतो आणि हे लोकांपर्यंत पोहोचतो। आज वसई विरारमधनं भारतीय जनता पक्षासोबत अनेक उत्तर भारतीय लोक देखील प्रवेश करतात, कारण त्या भागात नालासोपारा या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय लोकांची एकी आहे। तर अशातनं तिकडनं देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे। सन्माननीय राजसाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा ज्यावेळेपासून हातात घेतला आणि ज्यावेळेपासून राम मंदिर अयोध्येला जाण्याची घोषणा केली, तेव्हापासून अनेक लोक आम्हाला फोन करत आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या पाठी लागले होते। आज ही सुरुवात आहे, आम्ही अतिशय उत्साहात लोक आज येतात। पुढच्या एक तासाभरात ही गर्दी आणखी दुपटीने वाढेल अशी पूर्ण खात्री आहे। ठाण्याला महिला सेनेचा प्रवेश आज होत आहे। किशननगर या भागातल्या महिला आहेत, जिथून लोक बालेकिल्ला स्वतःला समजतात, अशा ठिकाणाहून अनेक प्रवेश आहेत। आमच्या समीक्षाताई मार्कंडे तिथल्या उपचार अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत आज खूप साऱ्या महिला इथे येत आहेत। तिकडे आमचे स्थानिक सगळे रवी पाटील आणि सगळे पदाधिकारी आहेत, सो तिकडनंही येतात आणि ठाण्यामध्ये भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक प्रचंड मोठी भरती आहे, तुम्हाला सांगतो। थोडं निवडणूक जवळ येऊ कांदिवली विधानसभेतून आज आपण आमच्याकडे विषय सांगायचा म्हणजे सुनील जाधवकर।